सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलढाणा तहसीलदार कमजोर मंडळ अधिकारी मुजोर आदेश जुगारल्यानंतर ही तहसीलदार टेकाळ्यांसमोर होतात हतबल। बुलढाणा महसूल विभागात सध्या कोणीच कोणाला जुमाने नसे झालेले आहे की काय अशी शंका आता येऊ लागली आहे, कारण तहसीलदार खंदारे यांनी आदेश दिल्यानंतरही मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांनी आपल्या संपत्तीचे विवरण दिले नाही आणि वरिष्ठांचा आदेश जुगारला यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी तहसीलदार हे नेभळटपणासारखे उत्तर देत आहे की मंडळ अधिकारी टेकाळे हे कुणाचेच ऐकत नाही। यावरून हे स्पष्ट होते आहे की बुलढाणा तहसीलदार कमजोर असून मंडळ अधिकारी टेकाळे त्यांच्यावर मुजोर झालेले आहे। मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांनी आजवर महसूल विभागात कामकाज करताना जो काही बेबंदपणे आणि बेशरमपणे भ्रष्टाचार केलेला आहे तो आता सगळ्यात जगासमोर सूर्यप्रकाश इतका स्वच्छ व उघडा पडलेला आहे। टेकाळे यांचे हे भ्रष्टाचारी रूप दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज पुरते उघडे नागडे करून जनतेसमोर ठेवलेले आहे। अर्थात एवढा मोठा भ्रष्टाचार करण्यात जो काही बेशरमपणा कोडगेपणा आणि नालायकपणा लागतो तो टेकाळे यांच्या अंगी आहेच, परंतु भ्रष्टाचार करून करून टेकाळे इतका मुजोर बनल्याचे दिसून येत आहे की ते आपल्याच अधिकाऱ्यांचे आता काहीही ऐकेनासे झाले आहेत। अधिकाऱ्यांनी दिलेले आदेश टेकाळे हे अत्यंत बेदकारपणे आणि बेशरमपणे उडवून लावत आहे। सिटी न्यूज व दैनिक जनसंचलनच्या वतीने टेकाळ्यांना उघडे पाडल्यानंतर तसेच अधिकाऱ्यांकडे टेकाळ्यांवर कारवाईसाठी पाठपुरावा केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुलढाण्याचे तहसीलदार खंदारे यांना टेकाळ्यांच्या गैरकारभारासंदर्भात अहवाल पाठवण्याचे आदेश देण्यात आले। शिवाय टेकाळे यांनी भ्रष्टाचाराचे खाऊन खाऊन जी काही कोट्यवधीची अपसंपदा जमवली आहे त्याचा खुलासा मागण्याचे आदेश दिले होते। त्यावर बुलढाणा तहसीलदारांनी टेकाळे यांना पत्र देऊन 3 दिवसात आपल्या संपत्तीचे विवरण देण्याचे आदेश दिले। मात्र आता या आदेशाला 3 दिवसच नाही तर 3 महिन्यांपेक्षाही जास्त काळ लोटला आहे, तरीही टेकाळे यांनी कोणताही तपशील वरिष्ठांना दिला नाहीये। टेकाळे हे मुजोर आहेत हे तर यावरून जग जाहीर झालेले आहे, मात्र टेकाळ्यांच्या मुजोरपणाला अधिकाऱ्यांनी कारवाईच्या बुलडोजर खाली चिरडणे आवश्यक होते। मात्र बुलढाणा तहसीलदार खंदारे हे अत्यंत नेभळट असल्याचा परिचय देत आहेत, कारण स्वतःच्या आदेशाचा भंग केल्यानंतरही त्यांनी टेकाळे यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नाही। या संदर्भात त्यांना विचारणा केली असता टेकाळे हे माहिती देतच नसल्याचे सांगून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत आहेत। या प्रकारावरून तहसीलदार खंदारे हे टेकाळे यांना वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, असा भला मोठा प्रश्न निर्माण होत आहे। जर टेकाळेंना वाचवण्याचा प्रयत्न तहसीलदार करत असतील तर त्यामागे नेमके कारण काय असावे याचा शोध घेणे गरजेचे आहे। महसूल विभागात अधिकाऱ्यांच्या याच नेभळटपणामुळे आणि धीरंगाईमुळे टेकाळेंच्या भस्मासुराचा राक्षस तयार झाला आहे। आता या भ्रष्टाचाराचा भस्मासूर एवढा अकराळ विक्राळ झाला आहे की तो संपूर्ण महसूल विभागच गिळंकृत करेल की काय अशी शंका येऊ लागली आहे, कारण टेकाळे हे कुणालाही जुमाने नेसे झालेले आहे। आपल्या अधिकाऱ्यांविरोधात जे जाहीर वाच्यता करतात आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात बोलतात एवढी मस्ती एवढा मुजोरपणा टेकाळ्यांमध्ये आला कुठून असा प्रश्न कुणालाही पडेल। अधिकाऱ्यांच्या असल्या नेभळटपणामुळे टेकाळे हे मस्तावल झाले यात काही दुमत नाही। टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराचे वजन एवढे वाढले आहे की त्याच्या ओझ्याखाली आज संपूर्ण महसूल यंत्रणा दाबल्यासारखी भासत आहे। त्यामुळे टेकाळ्यांवर कारवाई करण्यास जिल्हाधिकाऱ्यांपासून ते तहसीलदारांपणे कुणाचीच हिंमत होत नाहीये। सध्याच्या स्थितीवरून हे दिसून येते की महसूलाचे अधिकारी आज टेकाळ्यांसमोर पूर्णपणे लाचार झाले असून त्यांनी टेकाळ्यांसमोर अक्षरशः गुडघे टेकले की काय अशी शंका घेण्यास वाव आहे। असे असले तरी दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज कुणाच्याही ओझ्याखाली दाबलेला नाही। दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज सामान्य जनतेप्रती आपली निष्ठा कायम ठेवून आहे, असे भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधातील आपली कणखर भूमिका कायम ठेवून आहे। यामुळे टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराचा हा भस्मासूर संपवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। अजून बरेच काही पुढील भागात।
आपल्या बुलढाणा शहरातील पालकांसाठी व विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची बातमी। वर्ग 5वी ते 12वी पर्यंतचे संपूर्ण सीबीएसई व स्टेट बोर्ड कोचिंग तसेच नीट जेईई सीटीचे परिपूर्ण शिक्षण आता एकाच छताखाली। तोमर सरांचे शौर्य सायन्स क्लासेस बुलढाणा। आपल्या क्लासेसची वैशिष्ट्ये अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वृंद, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, दर रविवारी सराव परीक्षा, सुलभ सोपी शिक्षण पद्धती, डिजिटल क्लासरूम्स, वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशनल प्रोग्राम्स, बायोमेट्रिक हजेरी, SMS पद्धतीने गुणांचे वितरण, मुबलक शैक्षणिक साहित्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी CCTV सर्वेलन्स आणि 100% निकालाची परंपरा। तेव्हा मग वाट कसली बघताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा। आमचा पता: नगरपालिका नाट्यगृहा समोर, एकता नगर, बुलढाणा। 8766858934 किंवा 7020220798।